औरंगाबादमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी बूथ कमिटीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. निवडणुकांसाठी तयारी करण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. मतांचं विभाजन टाळलं पाहिजे यासाठी राज्यातील समविचारी पक्ष, यामध्ये राष्ट्रवादी, प्रकाश आंबेडकर, बसपा यांना सोबत घेऊन भाजपचा पराभव करण्याकरता सज्ज होण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं. तर लोकांना इथे जेवायला नाही आणि मोदी लोकांना योग करायला लावत आहेत, परदेशातून दाऊद आणू असं म्हणणारे, परदेशातून साखर घेऊन आले, अशी टीका देखील अशोक चव्हाण यांनी केली. मी तो शेवटचं मला एवढं सांगायचं की मताचं विभाजन आपल्याला टाळता आलं पाहिजे. आमची रास्त भूमिका आहे, समविचारी पक्ष आहे, त्या सर्वांना एकत्र आणण्याची आमची प्रक्रिया संपूर्ण राज्यामध्ये आहे, जेणेकरून भाजपला संधी कुठे मिळणार नाही. राज्य आपलं आलं पाहिजे. आजचे दिन ऐके कारण जेवायला काही दोन टाईम मिळत नाही आणि आज योगा करत बसते देशाचे पंतप्रधान पाहिजे दिवस. इकडे अवस्था अशी सामान्य माणसाची झालेली आहे की त्या माणसाचं दोन वेळेस पोट भरत नाही आहे, आत्महत्या करू लागलाय आणि त्यांना योगा शिकायचं काम चालू असतं. काय करायचं काय लोकांनी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.